नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वीचा घटक वर्ड प्ले ॲनाग्राम हा घटक आज बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण या विषयाचे पुढील व्हिडिओ मी टाकणार आहे. चला तर बघूया वर्ड प्ले ॲनाग्राम. वर्ड प्ले ॲनाग्राम्स. एन ॲनाग्राम इज अ प्ले on words created by rearranging the letters of original words to make a new word or phrase. Anagrams can be fun and witty. We can often find examples of anagrams in everyday life. आता anagram म्हणजे काय की एक अर्थपूर्ण शब्द त्या शब्दापासून त्या शब्दाच्या लेटरपासून दुसरा एक अर्थपूर्ण शब्द तयार करणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूह किंवा फ्रेज तयार करणे. शब्दापासून शब्दच तयार करणे नाही तर शब्दापासून शब्द समूह किंवा फ्रेज तयार करणे म्हणजे ॲनाग्राम होय. आता इथं उदाहरण दिलेले बघा. स्टेट टेस्ट. बघा, स्टेटपासून टेस्ट शब्द झाला. डस्टी स्टडी. डस्टीमधील काही लेटर घेऊन दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार केला. सेव वेस थिंग नाईट एटसेट्रा. आता लक्षात आलेलं असेल की एका शब्दापासून त्या शब्दातील लेटर एकदाच वापरून दुसरा नवीन शब्द तयार करणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूह म्हणजे फ्रेज तयार करणे म्हणजे ॲनाग्राम. आता इथे ग्रुप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा, चार ग्रुप तयार करायचे. पहिल्या ग्रुपला तीन अक्षरी शब्द, चार अक्षरी, पाच अक्षरी शब्द असे क्रमाने द्यायचे आणि चार ग्रुपमधून आपल्याला जास्तीत जास्त ॲनाग्राम्स तयार करायचे आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे वैयक्तिक आपल्याला कृती करण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा, आता 10 शब्द दिलेले आहे. 10 कोणता शब्द तयार होईल? नेट शब्द तयार होईल. एनिटी नेट. त्यानंतर डेअरी. डेअरीपासून डायरी शब्द तयार होईल. ग्लीन पासून अँगल शब्द तयार होईल. ग्लीन म्हणजे काय की शेतातील राहिलेले धान्य, उरलेले जे काही धान्य शेतात असतात ते गोळा करणे म्हणजे ग्लीन. फार्मर. फार्मरपासून रिफार्मर शब्द तयार होईल. ऑक्शनपासून कॉशन शब्द तयार होईल. लिसन पासून सायलेंट शब्द तयार होईल. ॲलर्जी पासून गॅलरी. फनरल पासून रियल फन. पाहता, रियल फनमध्ये दोन शब्द आले, म्हणजे एका शब्दापासून एकच अर्थपूर्ण शब्द होईल असं नाही तर फ्रेज देखील तयार करता येते. त्यानंतर टीचर. टीचरपासून हेक्टर शब्द तयार झाला. डॉर्मिट्री म्हणजे डर्टी रूम. डॉर्मिट्री या शब्दापासून डर्टी रूम शब्द तयार झाला. आता बघा, मदर टंग और अदर टंग. आता मदर टंग म्हणजे मातृभाषा. आपल्या मातृभाषेतील काही शब्द ते इंग्लिशमध्ये देखील आहे. कसे आहे ते बघू. उदाहरण दिलेले त्यांनी, त्याचे जे काही उच्चार आहे त्या उच्चारानुसार काही इंग्रजी शब्द आहे. उदाहरण दिलेले बघा, रोज शब्द. इंग्लिशमध्ये त्याला फ्लावर म्हणतात. इन मराठी म्हणजे डेली, रोज. मी रोज शाळेत जातो. हिंदीमध्ये देखील तोच अर्थ आहे, एव्हरीडे. सन आणि सन, SUN सन म्हणजे सूर्य आणि SON सन म्हणजे स्वतःचा मुलगा. बघा, इथे दिलेले अ स्टार मेल हिअर आणि सन म्हणजे फेस्टिवल. आपल्या मराठीमध्ये त्याला दिवाळीचा सण, इयर, इसवी सण, वर्षासाठी सण हा शब्द वापरतात आणि हिंदीमध्ये देखील इयर म्हणजे वर्षासाठी वापरतात. पीस आणि पीस. पीस म्हणजे तुकडा. अ बिट, अ काम म्हणजे शांतता. मिनिंग इन मराठी फिदर, पंख म्हणतो आपण. पीस, मोराचा पीस. मिनिंग इन हिंदी ग्राइंड. ग्राइंड म्हणजे दळणे. काम या शब्दाला इंग्लिशमध्ये पीसफुल शब्द आहे आणि मराठीमध्ये तुम्हाला माहिती
मी दररोज काम करतो, काम याला वर्क म्हणतात, परंतु हा काम इंग्लिशच्या उच्चाराचा काम तोच काम मराठीमध्ये आहे, म्हणजे नवीन शब्द आहे. मीनिंग इन हिंदी वर्क ॲक्टिव्हिटी. नाव कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता खालील तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे किंवा पूर्ण करायचा आहे. आता बोट, मीनिंग इन इंग्लिश स्मॉल शिप, म्हणजे लहान जहाज. अ फिंगर, जसं हाताचे बोट मराठीतील अर्थ. त्यानंतर सून, या तक्त्यामध्ये सून शब्द येईल. मीनिंग इन इंग्लिश काय येईल? सून म्हणजे लवकर, इमिडिएटली. त्यानंतर मीनिंग इन मराठी डॉटर इन लॉ, सासू आणि सून. हा जो सून शब्द आहे नातं दर्शवतो, तो मराठीमध्ये आपण वापरतो. रोप म्हणजे दोरी. अ स्ट्रॉंग कॉर्ड. रोप, सॅपलिंग, इथं काही सॅपलिंग. त्यानंतर नेम, बोट्या खेळताना नेम लावतो बघा आपण. इन इंग्लिश अ नेम ऑफ अ पर्सन प्लेस ऑर थिंग. इंग्लिशमध्ये एखाद्याचं नाव, नावासाठी नेम हा शब्द वापरतो. नेम म्हणजे नाव. आणि इथं कोणता शब्द येईल? मग टार्गेट किंवा एम, आपलं जे काही ध्येय किंवा गोल, त्यासाठी आपण नेम शब्द वापरतो. त्यानंतर मोर, मोर म्हणजे पुष्कळ, मच. आणि आपला राष्ट्रीय पक्षी मोर, पिकॉक म्हणतो त्याला आपण. केस, सूट. आता केस म्हणजे फॅक्च्युअल थिंग आणि सूट म्हणजे अगदी योग्य, सुटेबल. आता त्याच्यासाठी केससाठी हेअर शब्द आहे, एच आय आर, हेअर म्हणजे केस, मीनिंग मराठीतील अर्थ. आता ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची आपल्याला. यामध्ये जे काही तुम्हाला कोडे दिलेले आहेत ते कोडे तुम्हाला सोडवायचे आहे. आता बघा, पहिलं कोड काय आहे? व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. खाली काय येतं आणि कधीच वर जात नाही? रेन. रेन म्हणजे पाऊस. पुढचं आहे व्हॉट हॅज हँड्स बट कॅन नॉट क्लॅप. कोणाला हात आहे परंतु ते कधी टाळ्या वाजवत नाही. क्लॉक म्हणजे घड्याळ, घड्याळाला काटे असतात. आता याची उपमा अलंकारिक भाषेमध्ये त्या काट्याचं रूपांतर हातामध्ये दिलेले आहे. एक कोड आहे, तुम्हाला डोकं लावून तुमची बुद्धिमत्ता वापरून ते सोडायचं. दुसऱ्याचं उत्तर क्लॉक येईल. व्हॉट हॅज अ नेक बट नॉट हेड. कोणाला मान आहे परंतु डोकं नाही.